दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नरेश शेळके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्ह्यात जवळपास 4 महिने सतत अतिवृष्टी झाली. दरम्यान खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी, कपाशी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. कापणीचेही पीक दिवाळीच्या तोंडावर पाण्यात बुडाले. या ओल्या दुष्काळाने शेतकरी हैराण झाला असताना दुसरीकडे मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी सत्ता स्थापनेत गुंग आहे असे निवेदनात म्हटले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून जिल्ह्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच हेक्टरी रुपये 5,000 मदत जाहीर करावी, पीक विमा कंपन्यांना तत्काळ शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश द्यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 8 दिवसात निर्णय न घेतल्यास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी नरेश शेळके यांच्यासह DS लहाने, अनिल बाबस्कर, शेख सत्तार, शंकरराव राजपूत, संतोष पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास 4 महिने हा सातत्याने अतिवृष्टीचा पाऊस या ठिकाणी झाला, त्यामुळं शेतकऱ्यांनी जे पिकं पेरले होते, सोयाबीन असेल, तुमचं कपाशी असेल, मका असेल, या सगळे पिकं पूर्णतः उद्ध्वस्त त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि एकीकडं सगळं शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातला जिल्ह्यातला शेतकरी हैराण झालेला असताना दुसरीकडं मात्र सरकारला त्यांच्या सरकार स्थापनेसाठी आकडेवारीमध्ये ते गुंग त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन दिलं आहे की जर माननीय मुख्यमंत्र्यांना जर या संदर्भात शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर माननीय राज्यपालांनी या संदर्भातमध्ये तत्काळ लक्ष घालावे आणि शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मदत पटकन जाहीर करावी आणि लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकावे आणि विमा कंपन्यांनासुद्धा तत्काळ आदेश त्या ठिकाणी द्यावेत की शेतकऱ्यांना तत्काळ त्या संदर्भातमध्ये नुकसान भरपाई द्यावी.